नमस्कार, मी मंजुषा, MSP रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत आणि तोही घरातल्या इन्ग्रेडियंट्सपासून. तर चला चॉकलेट केक बनवायला सुरुवात करूयात. आणि तुम्ही जर अजून MSP रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनला देखील प्रेस करा, म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वात आधी आपण कढई प्रीहीट करायला ठेवणार आहोत. या ठिकाणी मी एका कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे. आपण आता कढई 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण 3 बिस्किटचे पॉकेट घेतलेले आहेत. मी या ठिकाणी हॅपीचे बिस्किट वापरत आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलंही बिस्किट यूज करू शकता. आपण आता बिस्किट एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत. या ठिकाणी मी एक बाऊल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता बिस्किट काढून घेऊयात. अशा प्रकारे आपण 3 पॉकेटमधले बिस्किट काढून घेतलेले आहेत. आपण या ठिकाणी 3 पॉकेट यूज केलेले आहेत, म्हणजेच 240 ग्रॅम बिस्किट यूज करत आहोत. तुम्ही बिस्किटचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील घेऊ शकता. अशा प्रकारे आपण बिस्किटचे छोटे छोटे पीस तयार करून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात आपण आता बिस्किटचे पीसेस टाकणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला सर्व बिस्किटचे पीसेस टाकून द्यायचे आहेत. आता आपण यामध्ये साखर टाकत आहोत. या ठिकाणी मी 3 चमच्या साखर टाकत आहे. मी या ठिकाणी जाड साखर यूज करत आहे. तुम्ही पावडर शुगर देखील यूज करू शकता. आणि साखर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी किंवा जास्त देखील टाकू शकता. अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये बिस्किटचं पावडर तयार करून घेतलेलं आहे. बघा किती छान बारीक झालेलं आहे आपलं बिस्किटचं पावडर. अशा प्रकारचंच आपल्याला पावडर हवं आहे बारीक. आता आपण हे पावडर एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तुमचं जर बिस्किटचं पावडर जाड राहिलं असेल तर तुम्ही चाळून देखील घेऊ शकता. आता आपण यामध्ये दूध टाकून बॅटर तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला थोडं थोडं दूध टाकूनच बॅटर तयार करायचं आहे. आपण जर यामध्ये जास्त दूध टाकलं तर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं दूध टाकून व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान बॅटर तयार झालेलं आहे आपलं. आणि अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. आता आपण यामध्ये बेकिंग पावडर टाकणार आहोत. या ठिकाणी मी 1/2 चमची बेकिंग पावडर घेतलेला आहे. तुम्ही बेकिंग पावडर ऐवजी इनो देखील यूज करू शकता. आता आपण बेकिंग पावडरवरती थोडं दूध टाकून बेकिंग पावडर ॲक्टिवेट करून घेत आहोत. हे बघा आपल्याला एका बाऊलमध्ये 1 चमची दूध शिल्लक राहिलेलं आहे. आता आपण बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला एका डायरेक्शनमध्येच व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आपल्याला बेकिंग पावडर अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपलं बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान बॅटर तयार झालेलं आहे आपलं. बघा मी तुम्हाला आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. आपल्याला अशाच प्रकाराची कन्सिस्टन्सी हवी आहे. आपण आता केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. या ठिकाणी मी केक टिनला ऑइल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटर पेपर देखील टाकून दिलेलं आहे. बटर पेपर घरी कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
अशा प्रकारे आपण केक टिन मध्ये बॅटर ओतून दिलेला आहे। आता आपण केक टिन ला 4 ते 5 वेळा टॅप करणार आहोत। टॅप केल्यामुळे आत मध्ये जे एअर बबल्स असतात ते व्यवस्थित टॅप होऊन जातात। अशा प्रकारे आपण 4 ते 5 वेळा व्यवस्थित टॅप करून घेतलेला आहे। आता आपण केक बेक करणार आहोत। आपली कढई प्रीहीट झालेली आहे। आता आपण यावरती केक टिन ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण कढईमध्ये केक टिन ठेवून दिलेला आहे। आता आपण झाकण झाकून केक 30 ते 35 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहोत। आपल्याला केक लो फ्लेमवरतीच बेक करायचा आहे। अशा प्रकारे आपले 35 मिनिटं पूर्ण झालेले आहेत। आता आपण केक चेक करणार आहोत। या ठिकाणी मी एक टूथपिक घेतलेली आहे। आपल्याला आता केकमध्ये टूथपिक टाकून चेक करायचा आहे। अशा प्रकारे आपण टूथपिक टाकून चेक केलेला आहे। बघा, आपली टूथपिक क्लीन निघाली आहे, म्हणजेच आपला केक खूप छान बेक झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत आणि केकला गार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला केक गार झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण केक प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे। बघा, किती छान निघाला आहे आपला केक। आता आपण बटर पेपर काढून घेणार आहोत। बघा, किती छान जाळी पडली आहे आपल्या केकला। बघा, आपल्या केकला किती छान जाळी पडली आहे आणि स्पॉन्जी देखील तेवढाच झालेला आहे। आता आपण केकची साइड चेंज करणार आहोत। या ठिकाणी मी एका जाळीवरती केक ठेवलेला आहे। आता आपण त्यावरती चॉकलेट गनाश टाकणार आहोत। या ठिकाणी मी डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकून गनाश तयार करून घेतलेला आहे। गनाश कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ देखील मी लवकरच शेअर करणार आहे। अशा प्रकारे आपल्याला चॉकलेट गनाश टाकून द्यायचा आहे। बघा, किती छान स्प्रेड होत आहे आपलं चॉकलेट गनाश। मी याआधी बऱ्याच काही केकची रेसिपी शेअर केलेली आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशा प्रकारे आपण चॉकलेट गनाश केकवरती टाकून दिलेला आहे। बघा, किती छान दिसत आहे आपलं चॉकलेट गनाश। बघा, आपल्या चॉकलेट गनाशला किती छान शाईन आलेली आहे, अगदी मिरर ग्लेज केकसारखी। आता आपण यावरती ग्रेटेड चॉकलेट टाकणार आहोत। या ठिकाणी मी डार्क कंपाऊंड चॉकलेट किसून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला चॉकलेट टाकून द्यायची आहे। मी या ठिकाणी किसून घेतलेली चॉकलेट टाकून डेकोरेट करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार डेकोरेट करू शकता। आता आपण केकवरती गोल्डन बॉल्स टाकणार आहोत। अशा प्रकारे मी केकवरती गोल्डन बॉल टाकून दिलेले आहेत। बघा, आपला केक किती छान दिसत आहे। आपला चॉकलेट केक दिसायला जेवढा सुंदर दिसत आहे तेवढाच खायला देखील खूप टेस्टी आहे। आता आपण केक कट करून बघणार आहोत। अशा प्रकारे आपण केक कट केलेला आहे। अशा प्रकारे आपला केक कट झालेला आहे। बघा, आपला केक किती छान दिसत आहे। अशा प्रकारे आपला चॉकलेट केक रेडी झालेला आहे। तुम्हाला जर आमचा चॉकलेट केकचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकनला देखील प्रेस करा, म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।